एम्बुलेंस तयार आहे पण ड्रायव्हर नाहीये. लग्नासाठी गावी गेले. कधी होईल व्यवस्था? उद्या सकाळीच. तोपर्यंत तिथे ज्यांना उपचाराची गरज आहे त्यांनी उपचाराअभावी मरावं? सगळे जण असं स्वतः जातात? हाताखालच्या अधिकाऱ्याला पाठवतात ना आधी? गरमा हिलाच हौस आहे सगळीकडे धावत जायची. सत्तेच्या राजकारणामध्ये एकूणच सत्ताधीशांमध्ये कुठे ना कुठेतरी एक जबरदस्त क्रौर्य दडलेलं असतं. सत्तेच्या जोरावर आपल्याला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी काहीही करण्याची त्यांची तयारी असते. आणि ते सगळं घडवून आणत असताना मग कशाचाही विचार करत नाही सत्ताधीश. माणूस माणुसकी, संवेदनशीलता, दया, करुणा हे असे सगळे शब्द राजकारणी लोक नेहमी भाषणांमध्ये सभा जिंकताना वापरत असतात. त्यांचं खरं रूप, खरा चेहरा बऱ्याच वेळेला अत्यंत भयप्रद आणि निष्ठुर असा असतो. वैयक्तिक स्वार्थासाठी, राजकीय स्वार्थासाठी, आर्थिक स्वार्थासाठी, पक्षीय स्वार्थासाठी ते कशाचीही राख रांगोळी करायला तयार असतात. अशा वेळेला सत्ताधीश मागे पुढे पाहत नाहीत. मॅडम आम्ही निघू. 11 वाजता ऑफिसला. येस मॅम. काय झालं? होम सेक्रेटरी म्हणाले अशी कशी लागली? तुम्ही काय करत होता? ह्या सगळ्या गोष्टींचं खापर त्यांनी माझ्या डोक्यावर फोडलं. विशेष म्हणजे हे आग लागली हे प्रकरण. तुम्ही निग्लिजन्स दाखवलं, मी निग्लिजन्स दाखवलं. मी पुरेशा गांभीर्याने घेतली नाही ही गोष्ट असे ते म्हणाले. असं कसं बोलू शकतात सेक्रेटरी? अंजू, घटनाच एवढी मोठी आहे की त्याचे पडसाद सगळ्याच पातळ्यांवरती उमटणार. यंत्रणा नेहमीच कोणाच्या तरी माथी खापर फोडण्याचा प्रयत्न करते. तू कलेक्टर आहेस त्यामुळे होम सेक्रेटरी तुलाच बोलणार. पण बाबा, याला काही अर्थ आहे का? इथे काय घडलंय याची पूर्ण कल्पना नसताना असं बोलण्याचं काहीच कारण नाहीये. हे असे बिनबुडाचे आरोप का? तू शांतपणे विचार कर. सरकारी प्रशासनात प्रत्येक कृती हे खेळी असते. स्वतःचा बचाव करण्यासाठी दुसऱ्यावरती जबाबदारी टाकून कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असत. लक्षात ठेव, सगळे मिळून तुला टार्गेट करणार आहेत. म्हणून तुला सांगतोय की शांतपणे विचार कर. स्वतःला सिद्ध करण्याची एक संधी आहे. संधी? संधी बाबा, तुम्ही याला संधी म्हणता?
करिअरच्या सुरुवातीलाच अशा प्रसंगांना तुला सामोरं जावं लागतं. तुला खूप अनुभव मिळेल या अर्थाने म्हणते. बाबा तुम्ही आता काय बोलताय ते अजिबात माझ्या डोक्यात शिरत नाहीये. ठीक आहे, मी जरा जाऊन झोपते. झोप, आपण नंतर बोल. आराम कर. तुम्ही आहात. गाढ झोप लागली होती नाही. यस सर. बापरे, नशिबाने बाबा बरं झालं तुम्हाला रात्री यावं लागलं. रात्रभर पळापळ करून पार ठासून गेली हो. काय सर, मी आईला भेटायला गेलो होतो. सकाळी आलो तेव्हा कळलं भोकरवाडीच्या जळीताच. इथं आदिवासींच्या झोपड्या जळाल्या आणि आग इथं इथं ढुंगणाखाली लागली. आता मंत्री संत्री बिनकामाचे सगळे सगळे येणार. सगळ्यांचं आता बर्दास्त ठेवावं लागणार. येस, त्यांचं येणं जाणं करावं लागणार. कुठं नाही अक्षरशः कुठं नाही डोक्याचा. आणि त्यात तुमची ती मॅडम आता काही कळतच नाही. तिथं रात्री म्हणाल्या आदिवासींना उद्याचे उद्या मदत जाहीर करा. अरे हे काय पैसे खिशातनं काढून देण्यासारखं आहे का? काहीही कळत नाही त्या बाईला. नुसतं शिकून मोठी झालेली. आय एस झालं की झालं. समज थोडीच येणार आहे. मॅडमनीच तुमच्याकडे पाठवलं. मॅडम आल्या ऑफिसला? नाही नाही, आल्या नाहीयेत. पण त्यांनी मला तुम्हाला भेटायला सांगितलं. कशाला? तेच, जळीतग्रस्तांना ताबडतोब मदत कशी मिळेल, त्याची काय प्रोसिजर आहे, याचीच माहिती तुमच्याकडनं घ्यायची होती. बाकरे, खरंच माझ्या त्राण शिल्लक नाही राहिला. गेले 25-30 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये एवढी पळापळ कधीच केली नाही मी. खरं, आपण 2-3 दिवसांनी सगळं भाऊयात. सांग तुझ्या मॅडमला. पण मॅडम, खड्ड्यात घाल तुझ्या मॅडमला. मॅडमला सांग उद्या आपण करू. हा, हवं तर मला द्या फायली, मी बघतो. इतकं सोपं नसतं ते. काही करा, मॅडमना सांगा 2-3 दिवसात देऊ आम्ही. मी चाललो घरी. सर, सर शशी तू होतास म्हणून बरं झालं. मी एकटा असतो तर काही करू शकलो नसतो. तुझ्या वायरलेसवरून आपण मदत मागवली, त्यामुळे मदत मिळाली तरी वेळच्या वेळी. ती तशी मिळाली नसती यातले किती लोक जिवंत राहिले असते कोणास ठाऊक. अंजली मॅडमला तिथं बघून मला एकदम धक्का बसला रे. इतक्या तातडीनं भोकरवाडीहून कोणी येईल असं वाटलं नव्हतं मला. दुसरा कोणी जिल्हाधिकारी असताना दिलं असतं कोणाला तरी पाठव. आणि 3-4 दिवसांनी नावा देखील व्हिजिट केली असती. खरंय तुझं. हे अंजली मॅडम वेगळे आहेत हे मात्र निश्चित. डॉक्टर्स आणि ॲम्ब्युलन्स घेऊन ती स्वतः तिकडे हजर होती. क्या बात है. अजय, तुझा त्यांच्याबद्दलचा गैरसमज आता दूर व्हायला हवा असं मला वाटतं. तुझं मत बदलायला पाहिजे. बघूया बघूया. पुनर्वसनाचं काम कसं आणि कधी होतंय याच्यावर सगळं अवलंबून. शशी तो कदम काही करेल असं मला नाही वाटत. कागदी घोडे इकडे तिकडे नाचवेल बस. काही करायची त्याची मुळात इच्छा आहे असंच वाटत नाही मला. बरं,
शासनाची मदत घेऊन पुन्हा त्याच जागेवर जर पुनर्वसन केलं तर तेही त्या भास्कर पाटलाला परवडणार नाही, चालणारच नाही मुळात त्याला. अजय मी काय म्हणतो, हे पुनर्वसनाचं प्रकरण तू पेपरमधनं लावून धर बस. तसं नाही ना झालं तर काही दिवस वाट बघतील आणि हे आदिवासी तिथून निघून जातील रे. मी हे प्रकरण इतक्या सहजासहजी नाही सोडणार, मी याचा पाठपुरावा करणारच आहे. हे बघ, आता तुला जास्त सावधगिरी बाळगायला लागेल. हे पुरावे गोळा करताना, तपास गोळा करत असताना तुझा साक्षी जबाब आय विटनेस म्हणून आवश्यक आहे. तुझ्यावर दबाव वाढेल. डोंट वरी, घेईन काय. आणि हो, मी सांगितलं तेही लक्षात ठेव. काय कशाबद्दल? अंजली मॅडम बद्दलचं तुझं मत. पिशवी आणली का? जावडी एक पेटी आहे. जिल्ह्यातून गायब व्हायचं, परत इकडं एक दोन वर्ष फिरकायचं नाही. चला निघा, दिसायचं नाही कुठं, जिवंत राहायचं आहे ना. व हां, हे प्रकरण मिटूपर्यंत बायका पोरासी घ्यायचं आणि गायब व्हायचं. हां, आणि झोपड्या जाळ्या हे कुणाला बी कळता कामा नये, समजलं ना. हां, काय लागलं तर फोन करा. हां, नाहीतर शायनिंग करायला जाल आणि पडशीला उतरणं गांठीवर. चला निघा. चला. जरा चहा घेऊ. जावड्या गाडी काढ, मस्तपैकी तमाशा बिमाशाला जाऊ. नाचाची पालं कुठं पडलेत, तंबू कुठं ठोकलेत बघ. मामा जरा टांग 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 ऐकू नाच गाणं. नाही डोक्याला खुराक झालाय. भास्कर नाही कुटाणा झालाय डोक्याचा. झोपड्या जाळ्या खरं आपण साहेबाच्या इशाऱ्यानं, पण प्रकरण अंगाशी असं वाटतंय. कलेक्टर बाय लय डेंजर आहे, तिला डाऊट आलाच असणार त्या घातपाताचा. ती हे प्रकरण शांत करायला असं वाटत नाही. नुसता भुगा झालाय बघ डोक्याचा. जावडे साहेबाची खेळी तुझ्या लक्षात नाही आली, माझे पण लक्षात नव्हते आले, पण आता माझी ट्यूब पेटली. आता साहेब बाईच्या विरोधात रान उठवणार. जरी त्याचं प्रकरण जिल्हाधिकारी बाईला नीट हाताळताना आलं असा प्रश्न येणार, आणि मग बाईची इराटनगरमधनं अलगद उचल बांगडी. वा साहेब वा. मग नवीन कलेक्टर येणार आणि तो सगळं साहेबाच्या मनासारखं करणार. आदिवाशांना जमिनी देण्याचा प्रश्नच येणार नाही, कारण जीवाच्या भीतीने ते 2-4 महिने तिथून गायब होणार. काय साहेबानं गेम केली, एखादा गडा 2-4 नव अख्ख डझन भर पाखर पाडली. बाईचा विचार सोड रे, बाईचा पत्ता गुल. बाई या इराटनगर मधून हार पत्करून जाणार. पण जाण्या अगोदर कसं भेटून येऊ तिला? कशा करत अजय? तुला सांगितलं होतं तिथे जाऊ नको म्हणून. आई तू कशाला असल्या भानगडीत पडतोस? आमचा जरा तरी विचार करत जा ना. तुला काही झालं असत तर तू अजिबात आमचं ऐकत नाहीस. मी तिकडे होतो, शशिकांत तिकडे होता, म्हणून किती मोठा अनर्थ टळला हे माहितीये का तुला? अंजली गुप्ते तिकडे मदत घेऊन आल्या.
हो का? काय म्हणाले कलेक्टर बाई? नाही म्हणजे काहीतरी वेडवाकडे बोललेच असतील. नाही, त्यांनी उलट माझी माफी मागितली. काय सांगतोस? कल्पना नसताना वेडवाकडे बोलले तुम्हाला, त्याबद्दल सॉरी असं म्हणाल्या. चला म्हणजे गैरसमज दूर झाला. तर ऍक्च्युली अंजली गुप्तेला तिथे आलेलं पाहून मला धक्काच बसला. शशिकांतच्या वायरलेस वरून मदतीचा मेसेज पाठवला होता आणि काही तासातच अंजली स्वतः ऍम्ब्युलन्स आणि डॉक्टर्स घेऊन तिकडे हजर होती. ग्रेट. हे मात्र अंजलीने चांगलं केलं, स्वतः आली. म्हणजे इतरांना कामचुकारपणा करण्याची संधीच मिळाली नाही, नाहीतर सरकारी मदत इतक्या लवकर मिळायला कुठली हो. खरंच. आणि तिच्यामुळे अनेकांचे जीव वाचले. ज्यांना गंभीर दुखापत झाली होती, खूप भाजलं होतं, त्यांना वेळीच तिने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं आणि त्यांच्यावर उपचार चालू केले. तिने ओळखलं ना तुला? आई काय ग शोभा, तिथे परिस्थिती काय होती, तू अपेक्षा कसल्या करते? तिने आपल्याला ओळखलं नाही ना, तर आपण तिला ओळख द्यायची. तुझं काय होतंय माहिती? एकाच रस्त्यावरच्या त्याच चौकात तू पुन्हा 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 येतेस. बरं मला सांग, तुझा तिच्यावरचा राग गेलाय ना? गैरसमज दूर झाला ना का आहे अजून? गैरसमज माझा नव्हता झाला, तिचा झाला होता. तेच ते रे, पण झालाय ना दूर? अगं तू परत परत त्याला तेच तेच काय विचारतेस? अरे मध्यंतरी संध्याकाळी फिरायला जाणं मी बंद केलं होतं ना, ते परत सुरू करीन असं म्हणते. म्हणजे काय, त्यानिमित्ताने मला अंजलीला भेटायला मिळेल ना? आई किती चिवटेस ग तू. बर तू कर, कर तुला हवे तितके प्रयत्न कर, पण तुझ्या मनात जे आहे ना ते कधीही पूर्ण होणार नाही. ओके. बर झालं याचा राग कमी झाला. तो वास्तवात न येणारी स्वप्न माणसाने जागेपणी तरी पाहू नयेत. स्वप्न जागेपणीच पाहावी आणि ती खरी होण्यासाठी जागेपणीच प्रयत्न करावे. समजलं? नमस्कार, कलेक्टर अंजली गुप्ते, विराटनगर. हो हो, जोडून द्या. नमस्कार सर, अंजली गुप्ते बोलते सर. नाही सर, अहवाल तयार करण्याचं काम चालू आहे. हो सर. सर, तातडीची मदत म्हणून घरं बांधण्याचं सामान मी पाठवते. यस सर, ताबडतोब पाठवते सर. हो का? कधी? ठीक आहे सर, ठीक आहे. ओके सर. कदम? येस मॅडम. 2 दिवसांनी होम मिनिस्टर व्हिजिट करणार आहे भोकरवाडीच्या जळीतग्रस्तांच्या भागाची. ते विलास शिंदे कधी जॉईन होणार आहेत? का रजा संपणारच नाही आहे त्यांची? काही कल्पना नाही मॅडम. तातडीची मदत देण्यासाठी काय प्रोव्हिजन आहे कायद्यामध्ये? मॅडम, जळीतग्रस्तांसाठी मदत कशी द्यावी याच्या स्पष्ट गाईडलाईन्स नाही आहेत. ठीक आहे, उद्याच्या उद्या पत्रे, बांबू, ताडपत्र्या या सगळ्यांची व्यवस्था करा आणि ताबडतोब आदिवासींच्या इथे पोहोचवा. मॅडम, काटक्या कुटक्या गोळा करून आदिवासींची घरं उभी राहतात, त्यांना पत्र्याची घरं म्हणजे का? ते पत्र्यांच्या घरात राहणार नाही. तसं नाही मॅडम, आदिवासी आहेत ते, त्यांना त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या वातावरणात राहण्याची सवय असते. शिवाय पत्र्याची घरं उभी कोण करणार? त्यांना तर ते जमणार नाही. बरं, त्यांची घरं पक्की घरं नाहीत, वहिवाटीनं उभी केलेली त्यांची घरं, टेम्पररी शेल्टर्स. इतरांच्या जमिनीवर घरं उभी करणं कायद्याला धरून होणार नाहीत मॅडम. ठीक आहे, तंबूंची व्यवस्था करा. पण मॅडम, आता तंबू खरेदी कुठल्या कारणांसाठी दाखवायची? त्याला सँक्शनिंग लागेल. तात्पुरती शिबिरं उभी करतो ना आपण. हो, पण पूर, भूकंप म्हणजे नैसर्गिक आपत्ती असेल तरच.
जळीत ग्रस्तांसाठी तंबू खरेदी केले तर चौकशी होईल. शिवाय झोपड्या जळणं म्हणजे नैसर्गिक आपत्ती ठरत नाही. मी माझ्याकडचे पैसे देते. रानावनात घरं नसताना कशी राहत असतील ती माणसं? शिवाय अनेक जण जखमी झालेले आहेत, त्यामुळे त्यांचा रोजगारही बुडणार आहे. त्यांच्या धान्याची व्यवस्था करा. तुम्हाला हसू कसलं येत आहे कदम? सॉरी मॅडम, पण आपल्याला वाटतं तेवढं हे प्रकरण गंभीर नाही. चार झोपड्या जळाल्या म्हणून एवढी धावाधाव करण्याची गरज नाहीये. कदम, मी सांगते तेवढं करा, नंतर शोधत बसा तुमच्या कायद्यातल्या प्रोव्हिजन्स. निघा. यस मॅडम. कदम काय सुचवू पाहताय? प्रकरण गंभीर नाही? आधी जमिनीच्या प्रकरणातून एवढं राजकारण चाललंय, त्यात हे जळीताचं प्रकरण, तरी प्रकरण गंभीर नाही? हा मला बेसावत ठेवण्याचा तर प्रयत्न नाही ना कदमांचा? काय भास्कर राव, कुठं जायचा विचार आहे? काय नाही साहेब, कुठंतरी जरा चार दिवस जाऊन येतो. आधी त्या जमिनीच्या प्रकरणानं आणि आता या जळीताच्या प्रकरणानं डोक्याचा बार भुगा झालाय साहेब. भास्कर यायला एवढ्या तेवढ्यानं तुझ्या डोक्याचा भुगा होतोय रे. अरे आत्ता तर कुठं खेळायला सुरुवात झालीय. हे म्हणजे शिकार उठली आणि कुत्री गेली हागायला असं झालं काय रे सावड्या? आता म्या काय बोलणार भास्कर? मला ठाऊक आहे याच निमित्त करून तुला कुठं जायचंय. कुठं साहेब? ए जावडे, उगाच नाटक करू नको. हा, तुला चांगलं ठाऊक आहे भास्करला कुठं जायचंय ते. हा, अरे तुम्ही दोघं मिळून एकत्रच जात ना ते तमाशाच्या बारीला. मी कवा तर जातो, नेहमी नाही जात भास्कर बरोबर, आणि फक्त तमाशाच बघतो, दुसरं काय नाही. याला जावड्या लेका, तू एक नंबरचा बोके संन्याशी. हा, बेड घेऊन पेडगावला जातो आहे रे. हा अरे, मला सांग ही तुझीच आयडिया आहे ना? नाही साहेब. साहेब जाऊ का मग? मी सांगेपर्यंत कुठंही जायचं नाही. सळीताच्या प्रश्नाचा फास असा टाकायचा, त्या अंजली गुप्तेला मानेभोवती आवळेपर्यंत खबर लागत कामा नये. सगळ्या सगळ्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पहिल्यांदा पुढे आणायचा. सरकारकडून निधी आणायचा आणि त्यांना पक्की घरं बांधून द्यायची. बस सगळी कामं आपल्या कंत्राटदारांना द्यायची. ए भास्कर, त्या मंगला कामाची कन्स्ट्रक्शन कंपनी आहे ना? हा साहेब. आधी त्या मंगला कामाच्या बांधकाम कंपनीला ब्लॅकलिस्टेड करायचं, मग बघू काय करायचं.
अरे त्या मंगला कामतच्या कंपनीला ब्लॅकलिस्टेड करण्यासाठी त्या बोकीला काही कारण देणारेस की नाही जावड्या? शोधतोय की पुलाचं बांधकाम चालू आहे, एखादा धागा खावला की ठीक आहे. पण हे बघ, कुणी मेला नाही पाहिजे. हातपाय मोडण्यापर्यंत ठीक आहे, सेफ्टी मेजर्स पाळले नाहीत. हे एवढं कारण त्या आडग्या बोकिल्ला ठीक आहे. बिनबोबाट व्हायला पाहिजे. एखादी घटना घडली की प्रशासनामध्ये एक खळबळ उडते, पण ती काही काळच. मग मदतीसाठी सगळ्या बाजूंनी मागणी सुरू होते, मदत सुरूही होते, पण त्या घटनेचा प्रत्येक जण, प्रशासनातला प्रत्येक जण, राजकारणातला प्रत्येक जण आपल्याला हवा असतो तेवढाच अर्थ काढत राहतो, तसाच अर्थ लावत बसतो. प्रशासन मदत कुठल्या कायद्यात बसते हे बघत वेळ काढतं. हा वेळ काढूपणा, कामामधली ही दिरंगाई, दफ्तर दिरंगाई, एकूणच प्रशासनाचा जणू काही एक अविभाज्य घटक बनलेला आहे हे आपल्या अनुभवाला येतं. नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानाची भरपाई वर्षानुवर्ष होतच नाही. उदाहरणं द्यायची झाली तर धरणग्रस्तांचं पुनर्वसन आहे, सामाजिक बांधकामाच्या संदर्भातलं पुनर्वसन आहे. 60 वर्ष उलटून गेली तरीही अजून या लोकांचं, विस्थापितांचं पुनर्वसन झालेलं नाही, होत नाही. मग हे किती दिवस अजून असंच चालू राहणार? संवेदनशील आणि स्वच्छ प्रशासन ही आता आजच्या काळाची आपली सगळ्यांची गरज आहे. त्याला पर्याय नाही आहे. तेव्हा आपण सगळ्यांनीच त्याचा विचार करायला हवा, प्रत्येकाने विचार करायला हवा. यापासून आपल्याला वेगळं राहता येत नाही. सरकार सरकार म्हणजे कोण? आम्हीच ना. आम्ही जर अशा पळवाटा काढत राहिलो तर हे लोक आमच्यावर विश्वास ठेवणार कसे? इतक्या तत्परतेनं त्या डॉक्टर्स आणि अँब्युलन्स घेऊन स्वतः तिथे हजर झाले. हे संपूर्ण प्रकरणही त्याने खूप संयमाने आणि धैर्याने हाताळलं. मला माहितीये कुठे गेले. सालांना बजावलं होतं की तुम्ही जाऊ नका या वेळेला म्हणून. हा बाईचा नात फार बेकार.
एवढी मोठी आहे की त्याचे पडसाद सगळ्याच पातळ्यांवरती उमटणार. यंत्रणा नेहमीच कोणाच्या तरी माथी खापर फोडण्याचा प्रयत्न करते. हे काय पैसे खिशातनं काढून देण्यासारखं आहे का? काहीही कळत नाही त्या बाईला. नुसतं शिकून मोठी झालेली आहे. आय एस झालं की झालं. सळिताच्या प्रश्नाचा फास असा टाकायचा त्या अंजली गुप्तेला मानेभूती आवळेपर्यंत खबर लागता कामा नये. मित्र, खरं तर एखादा माणूस वैयक्तिक स्तरावरती किंवा एखादा मानवी समूह जेव्हा एखाद्या संकटात सापडतो तेव्हा त्याच्या मदतीला, वैयक्तिक माणसाच्या मदतीला किंवा समूहाच्या मदतीला धावून जाणं हे मानवी समाजाचं कर्तव्य आहे. माणसाची ती सहज प्रवृत्ती आहे, त्याचं ते दर्शन आहे. पण प्रशासनामध्ये कधीकधी अशा तऱ्हेने मदतीला जाणं हा थट्टेचा विषय ठरतो. प्रशासनात राहून स्वतःहून काहीही कुणीही करत नाही, त्यांना ते आवडत नाही आणि दुसरं कुणी केलेलं तेही त्यांना पटत नाही, आवडत नाही. त्यामुळे पुढे मग नियमांचा आधार घेऊन वेगळे वेगळे अर्थ निर्माण करून त्याचा केस पाडून मग कुठली कारवाई करायची, कायद्याच्यामध्ये कुठली पद्धत बसवलेली आहे त्याच्याबद्दल विचार करायचा, ही एकूणच प्रशासनाने स्वीकारलेली वृत्ती आहे, प्रवृत्ती आहे. इथं प्रत्येकजण स्वतःला सुरक्षित ठेवून काम करतो, स्किन सेविंग. आणि मग आपल्यावर असलेलं दायित्व निभावणं टाळतो. ही आजच्या व्यवस्थेची खरी शोकांतिका आहे. अहो, तुम्ही अंजलीला जरा समजावून सांगा ना. म्हणा अशी रात्री अपरात्री कुठे कुठे जात जाऊ नकोस. कशाला एवढा धोका पत्करायचा? आणि असल्या जबाबदाऱ्या असतील ना तर सोडून दे म्हणावती नोकरी. काय बोलतेस तू रमा, नोकरी सोड. नाही तर काय, आता आयस व्हायच्या आधी शाळेत शिकवत होती ना ती, चांगलं होतं की ते. सकाळी जायचं, शिकवायचं, संध्याकाळी वेळच्या वेळेला घरी. कशासाठी एवढा ताण घ्यायचा? तुझा सरकारी नोकरीवर एवढा राग? म्हणजे कलेक्टरची नोकरी सोडायची आणि क्लास टीचरची नोकरी धरायची? उलट एक स्त्री म्हणून, आई म्हणून तुला आपल्या पोरीचा अभिमान वाटायला पाहिजे. वाटतोय ना, खूप अभिमान वाटतोय, पण खूप काळजी सुद्धा वाटते. त्याचं काय करू? मी आपली साधी बाई आहे, तुमच्यासारखं नाही माझं. म्हणजे तुम्ही कसं मोठे मोठे स्वप्न बघणार, त्यासाठी जीव तोडून कष्ट करणार, अपयश आलं तरी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहणार, यश मिळवलंच पाहिजे. माझं तसं नाहीये. माझी आपली छोटी छोटी स्वप्न असतात. आता मला एकच स्वप्न दिसतंय, अंजलीचं लग्न. काय झालं बेटा? काय ग, वैतागलेली दिसतेस. ऑफिसचा कटकटी ग. काय झालंय बाबा? कायदे नियम यांचा किस पडणं चालू आहे.
जळीतग्रस्तांना मदत देता येते की नाही याचं संशोधन चालू आहे. शेवटी मी माझ्या पदरचे पैसे दिले आणि टेंट विकत आणायला सांगितले. काय तू पैसे दिलेस? हो आई, त्या बिचाऱ्या आदिवासींच्या घराची होळी झाली आहे. 2 दिवस झाले उघड्या आकाशाखाली राहत आहेत ते. त्यांना तातडीची मदत द्यायला नको? हो, पण तू पदरचे पैसे का दिलेस? अगं आई, मग त्यांना तसंच उघड्यावर राहू द्यायचं का? मी कलेक्टर आहे, इथल्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीची जबाबदारी माझ्यावर आहे. ते ठीक आहे ग, पण सरकार नाही का मदत करणार? सरकार सरकार म्हणजे कोण? आम्हीच ना. आम्ही जर अशा पळवाटा काढत राहिलो तर हे लोक आमच्यावर विश्वास ठेवणार कसे? पण हा काही उपाय नाही अंजू. तेच म्हणते मी. अंजू, तुझी जबाबदारी, कामाची तळमळ मी समजू शकतो, म्हणजे आवश्यक आहे ते. पण स्वतःच्या पदरचे पैसे देणे हे काही योग्य नाही. तू कलेक्टर आहेस, तुझ्या पॉवर मध्ये या सगळ्या गोष्टी येतात. कायद्याच्या चौकटीत राहून हे तू सगळं करू शकतेस. आणि आता हे तुझे पैसे तुला परत कसे मिळणार? कोण देणार ते परत? का सगळं आपलं धर्मादाय? हरिश्चंद्राची बहीणच की ग तू? पैशांचं राहू दे. राहू दे कसं? एवढी ढोर मेहनत करायची आणि असं वाटत सुटायचं? अंजू, इतकं इमोशनल होणं काही योग्य नाही. सारखी जर अशी इमोशनल होत राहिलीस ना तुला त्रास उलटायचा. हे बघ, शांतपणे चारी बाजूंचा विचार करून प्रशासन राबवावं लागत. खरंय बाबा तुमचं, पण मला अन्याय झालेला सहनच होत नाही. मी त्याचं काय करू? अंजू, करिअरची सुरुवात आहे तुझी. हा तुझा स्वभाव तुला अडचणीत आणू शकतो. त्यापेक्षा मी काय म्हणते? तू काही म्हणू नकोस. अहो, सध्या तरी. पण माझं, हे बघ, तू एक काम कर, आमच्या दोघांसाठी जरा चहा घेऊन ये, म्हणजे जरा बरं वाटेल. कळलं. अंकल, अंकल, मुलं बाया, म्हातारी कोतारी, बाया बापड्या सगळे जीवाच्या आकांतानं ओरडत होते. बघता बघता सगळीकडे सगळी हाक पेटली गेली. त्यांनी बिचाऱ्यांनी जे काही किडूक मिडूक जमवून ठेवलं होतं ना, सगळं आगीत पेटून राख झालं, खाक झालं, संपलं सगळं. तू व शशिकांत भोसले वहां पे थे करके आदिवासियों को देर से सही मदद मिली है. पण त्या बाबतीत अंकल, अंजली गुप्तेंना मानलं पाहिजे. इतक्या तत्परतेनं त्या डॉक्टर्स आणि ॲम्ब्युलन्स घेऊन स्वतः तिथे हजर झाल्या. हे संपूर्ण प्रकरणही त्याने खूप संयमाने आणि धैर्याने हाताळलं. आय मस्ट से, द मेटिक्युलस वे इन विच अंजली गुप्ते हँडल द सिच्युएशन नीड्स अप्रिसिएशन. अँड वी मस्ट पुट इट इन द पेपर्स सो द पब्लिक कम्स टू नो अबाउट इट. गो अहेड अँड ट्राय. पण फक्त अंजली गुप्तेंबद्दलच नाही, तर या प्रकरणाची सुरुवात कशी झाली आणि याचा शेवट काय करण्याचा प्रयत्न केला गेला हे सगळं लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. डेफिनेटली. हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. बहुतेक अंजली गुप्तेंना ह्याच्यात कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला गेलाय असं मला वाटतंय. म्हणजे वेठबिगारांच्या जमिनी त्यांच्या नावावर करून दिल्या गेल्या पाहिजेत असा सरकारने जो GR काढलाय त्याचा पाठपुरावा करताय नियमितपणे. त्यामुळे आप्त संबंध असलेल्या काही राजकारण्यांनी हे सगळं मुद्दाम घडवून आणलंय असं मला वाटतं. दहशत निर्माण करण्याची या राजकारण्यांना खुमखुमी असते. आपलं कोण वाकडं करणार आहे अशा गुरमीत असतात हे. तुम्हाला माहितीच आहे, नवीन नाहीच आहे, पूर्वीपासून चालत आलंय. या ना त्या पद्धतीने दहशत निर्माण करायची. बस
आता या प्रकरणामध्ये अंजली गुप्तेचा बळी जातोय का हे प्रकरण उलट तिच्यावरच शेकलं जातंय हे बघायचं. इफ दिस इज सो देन वी हॅव टू स्टँड बाय अंजली गुप्ते अँड गिव्ह हर ऑल द सपोर्ट शी नीड्स. आपण या प्रकरणाची लेखमाला करूया. या प्रकरणाची धग आदिवासींना आधी बसली, आता राजकारण्यांनाही बसू दे. जळीतग्रस्तांच्या या प्रकरणाचा प्रक्षोभ आपण जनतेत निर्माण करूया. Yes, definitely. I will help you in this matter, come what may. Thanks, uncle. तू इथे कशी? मी इथेच विराटनगरला राहतो. हे रिटायर झाले तेव्हा इथेच घर घेतलं. काय सांगतेस काय? चल चल घरी चल चहा प्यायला. ए नको आता नको, नंतर कधीतरी. अंजली कशी आहे? इथे कलेक्टर म्हणून आली असं समजलं. अगं मग भेटली नाहीस का तिला? नाही ग, अजून वेळच नाही मिळाला. अजय अजयच ना तुमच्या मुलाचा ना? मला वाटतं तोही आय एस करत होता. झाला ना तो आय एस? व्हेरी ब्राईट चॅप. नाही जमलं त्याला. त्याच्या मुलाखतीच्या वेळेला त्याच्या वडिलांचा मोठा ऍक्सिडेंट झाला होता. त्यात बरेच दिवस गेले. मग मुलाखतीला त्याला जाताच आलं नाही. पण आता मोठा पत्रकार आहे, जनहितमध्ये खूप लिहित असतो, फ्रीलान्सर आहे. पण पुन्हा एकदा एपीआर व्हावं असं नाही वाटलं त्याला? नाही हो, त्याचं मनच उडून गेलं. पण तो शांत बसणाऱ्यातला नाही, तो सामाजिक कार्य खूप करतो. आता ती बातमी आली होती ना आदिवासींच्या झोपड्या जळल्या, तिथे तो काम करत होता. अंजली बद्दल खूप चांगलं बोलत होता. अगं चल ना घरात जाऊन गप्पा मारूया. ए अगं आज नको, खरंच मला उशीर होईल जरा. अगं 5 मिनिटं चल. अगं प्लीज आज नको, मी नंतर नक्की येईन. ए पण तुम्ही पण या, तुम्ही इथेच असता ना? अगं इथे नसतो आम्ही, 4 दिवस आलो होतले इकडे. माझी मोठी आहे ना आकांक्षा, तिला पण इथेच दिली आहे कामतांकडे. अच्छा, पोतनीसांना नमस्कार सांगा माझा. चल अंजलीला सांग विचारलंय म्हणून, आणि तिला सांग एक घर आहे आपलं येण्या जाण्यासाठी. हो हो नक्की सांगेन मी. बर चल येते मी, येते. भेटू ग परत. हो हो चल. काय अचानक भेटली घरात? चल म्हटलं तर येतच नाही म्हणली. मॅडम हेच ते व्यापारी, तुम्ही बोलवलं होतात ना? नमस्कार. नमस्कार नमस्कार. मॅडम साहेब, ते आम्हाला असं सांगितलं की बाकरे साहेब सांगत होते त्या टेंटचं बिल द्यायचंय म्हणे तुम्हाला. हो हवंच, बिल हवंच. तुमच्याकडून काही चूक झाली का मॅडम? म्हणजे? बिलाची काही गरज नव्हती. तुम्ही हुकूम दिला असतात तर सगळा माल ताबडतोब पोहोचवला असता. नाही आमची पण काही सोशल जबाबदारी म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नाही? आम्ही तंबू देणार मॅडम, फुकट देणार, तुमच्या कामाला हातभार लावणार. म्हणजे काय मॅडम, याच्या आधी आम्हाला वरून हुकूम यायचे, म्हणजे आधीच्या कलेक्टर साहेबांचे, त्यांना काही सामान लागायचं, आम्ही पाठवून द्यायचं ताबडतोब, पण बिल वगैरे काही नाही. म्हटलं की आमच्याकडून काही चूक? इतरांचं मला ठाऊक नाही, तो त्यांचा आणि तुमचा प्रश्न आहे.
मला त्यांचं बिल हवंय आणि ते तुम्ही घ्यावं अशी माझी अपेक्षा आहे. ही माझी व्यक्तिगत खरेदी आहे. तुम्ही इतरांना जसं बिल देता तसंच मला बिल द्या. काही वेगळं वगैरे मानायचं कारण नाही. मला ताबडतोब बिल द्या आणि माझ्याकडून दिला गेलेला चेक तुमच्या बँकेमध्ये भरला गेला पाहिजे. चेक घेतला आणि भरलाच नाही असं होता कामा नये. मला ते सगळं ट्रान्झॅक्शन मिळालं पाहिजे. समजलं? येस मॅडम. चला. सरकार आणि व्यापारी यांचं हे नातं? सरकारी माणसं सगळं फुकट घेऊन जातात याची सवयच लागली आहे व्यापाऱ्यांना. त्यांचाही त्यात फायदा असतो. आवळा देऊन भोपळा मिळवणारे असतात. भ्रष्टाचाराची मुळं व्यवस्थेच्या खूप खूप खोल अगदी तळापर्यंत पोचली आहे. सगळं शोषून समाजाला अगदी निर्जीव आणि निसत्व करून टाकतात. अजय बाहेर पडला का? हो पडला. तुला काय एवढी उत्सुकता? काल रात्री तो घरी होता ना म्हणून सांगता नाही आलं. काल एक गंमतच झाली. गंमत? कसली गंमत? मी फिरायला जाते ना तेव्हा मला तिथे सुरेंद्र गुप्ते आणि रमाताई गुप्ते भेटल्या. कोण सुरेंद्र गुप्ते रमाताई गुप्ते? असं काय करता? ते नांदगावचे सुरेंद्र गुप्ते आणि रमाताई गुप्ते अंजलीचे आई वडील. त्यांचं काय? ते कुठे भेटले तुला? मी संध्याकाळी फिरायला जाते ना तर त्या बंगल्याच्या बाजूला गेले होते तेव्हा ते मला अचानक भेटले. त्यांनी तुला ओळखलं? नाही, मीच त्यांना ओळखतील. सुरेंद्र गुप्तेने अजूची चौकशी केली आणि रमाताईंनी मला चहाचं निमंत्रण दिलं होतं पण मीच त्यांना नाही म्हणाले. पहिल्या भेटीला बरं नाही दिसत असं. नशीब. काय म्हणाला? नाही नाही म्हटलं बरं झालं तू नाही म्हणालीस ते. पण मी त्यांना चहाचं निमंत्रण दिलं. हा हो का? हे बरं केलंस. म्हणजे त्यांची भेट होईल ना आणि आता अंजलीला कळेल अजय कोण आहे ते. त्यांनी काय होणार आहे? असं काय करता? हे बघ शोभा, त्यांनी काहीही फरक पडणार नाहीये. सुरुवातीला ती आठवण्याचा प्रयत्न करेल पण नंतर विसरून जाईल. आता तिला आठवण असती, तिच्या लक्षात असत तर पहिल्या भेटीतच तिने अजयला ओळखलं असतं की नाही? तिने अजयला नाही ओळखलं याचा अर्थ तिच्या काही लक्षात नाही असा त्याचा अर्थ होतो. असाच त्याचा अर्थ होतो असं नाही तुम्हाला. बरं बाई, तुला हवा तसा अर्थ तू काढ. ठीक आहे. अंजली गुप्तेंच्या पियाला फोन लावा. होय सर. त्यांना म्हणावं 2-4 दिवसात मीटिंग ठेवायची. जळीतग्रस्तांच्या संदर्भात बोलायचंय. होय सर. आणि हो पांडे, मीटिंग त्यांच्याच ऑफिस मध्ये ठेवायला सांगा. होय सर. बाकरे, मी पांडे बोलतोय. साहेबांनी निरोप दिलाय की पुढच्या आठवड्यामध्ये मीटिंग ठेवायला सांगितलेली आहे.
जळीत ग्रस्तांच्या प्रश्नाच्या संदर्भात मीटिंग ठेवायला सांगितलेली आहे. हॅलो, तसा तुम्ही अंजली गुप्ते साहेबांना निरोप द्या आणि साहेबांनी बजावले की मीटिंग ही कलेक्टर साहेबांच्याच ऑफिसमध्ये होईल. काय? हो 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 हो. हॅलो, आणि तुम्ही अंजली गुप्त्यांशी बोलून लवकरात लवकर मला कळवा मीटिंगचा टाईम. म्हणजे काय, तसा मला साहेबांचा कार्यक्रम पुढचा आखायला. हां हां हां, लवकर तुम्ही त्यांच्याशी बोला आणि मला कळवा. हां, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ओके ओके ओके. हां पांडे, त्या सी एमच्या पियाला फोन लावलास का? होय साहेब. मग सांगितलंस का मला वेळ हवी आहे म्हणून? ते म्हणाले की साहेब इतक्यात गडबडीत आहेत, त्यांना सध्या वेळ नाही आहे. बघावं तेव्हा वेळ नाही. कधी विचारलं की वेळ नाही. काय अंडी उगवत असतो कोणाला माहिती. बर, दिलेल्या फायलींबद्दल विचारावं तर अजून विचार चालू आहे. काय घंट्याचा विचार करत असतो. हे असले विचारवंत सी एम बसले ना त्या पोस्टवर की नुसती बडबड कामाच्या नावाने बोमच्या. सांगितलं होतं 10 वेळा तरी त्या जळीतग्रस्तांच्या जमिनी त्यांच्या नावाने करू नका म्हणून. आईला जीआरच काढला बसलोय आम्ही बोमल. अंजली गुप्ते त्या बाईचा एक डोक्याला ताप झालाय. काम कशी करायची तेच कळेना झालंय आता. हे पांडे. यस सर. ते जावडे आणि भास्कर कुठे आहेत काही कळलं का? काय माहित नाही साहेब, ते कुठे गेलेत. ते सगळीकडे चौकशी केली पण काहीच पत्ता लागत नाही. मला माहित आहे ना, मला माहिती आहे कुठे गेलेत. सालांना बजावलं होतं की तुम्ही जाऊ नका या वेळेला म्हणून. हा बाईचा नात फार बेकार. अरे पांडे, तुला नाही ना असला बाईचा नात? नाही नाही साहेब, परस्त्री माझ्या लेकी माता भगिनी. त्या समोर आल्या की आपोआप माझी नजर त्यांच्या पायांकडे जाते. खाली मुंडीन पातळ धुंडी लेखाचा एक नंबरचा नाटक्या तुले का दिसतोसाठी दाखवतोस तसा नाही आहे सा पांडे. नाही नाही साहेब, खरं सांगतो साहेब, तुमची शपथ. यायला उगाच माझी शपथ घेऊ नको. कोण कुठल्या बायकांची हाय लागायची मी मरायचो. मित्र हो, व्यवस्था परिवर्तन ही आजच्या काळाची आपली सगळ्यांचीच गरज आहे. प्रत्येक व्यवस्था ही कालांतराने जुनी होते. तिच्यामध्ये एक शैथिल्य निर्माण होतं, शिथिलता येते, दोष निर्माण होतात. त्यात पुन्हा मग हितसंबंध जोपासणारे या अशा व्यवस्थेला, दुबळ्या झालेल्या व्यवस्थेला आणखीन कमकुवत करत राहतात. या कमकुवत झालेल्या व्यवस्थेचा वापर मग स्वतःच्या फायद्यासाठी हीच मंडळी अनिर्बंधपणे करत राहतात. आणि मग त्या व्यवस्थेवरचा लोकांचा जो काही कधी काळी त्यांनी टाकलेला विश्वास असतो तो हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतो. व्यवस्था कोलमडायला लागते. आपल्या लक्षात येईल की आज अशीच काहीशी परिस्थिती आपल्यावर आलेली आहे, आपल्या डोळ्यासमोर दिसते आहे. सरकार, प्रशासन आणि जनता यांच्यामध्ये जो एक सुसंवाद असायला हवा, निदान अशी अपेक्षा असते, तर तो सुसंवादच कमी झालेला आहे. किंबहुना सुसंवाद काय, संवादच राहिलेला नाही अशी परिस्थिती आहे.
व्यवस्था परिवर्तनाची आता नितांत गरज आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक झालेलं आहे. व्यवस्था परिवर्तनाचा प्रवास हा कळसाकडून आता पायाकडे व्हायला हवा आहे. तो कामगार जर मेला ना तर तो बोकील कंपनीला टाळं लावेल. मी बघतो काय झालंय ते. नको आता नको, वातावरण तापलेलं आहे. आपण कामगारांचा पगार दिलेला नाही त्यामुळे कामगार सुद्धा चिडलेले. 4-5 वर्ष झाली, हुशार पत्रकार म्हणून त्यांचं मोठं नाव आहे. एखाद्या पत्रकार परिषदेमध्ये जर का ते असतील तर भल्या भल्यांची बोबडी वळते मॅडम. पण बाबा काही झालं तरी लोकांच्या जीवितांचं मालमत्तेचं रक्षण करणं हे माझंच कर्तव्य आहे ना.